आणि यानंतर वळूयात हिंगोलीतल्या बातमीकडे। हिंगोली मधल्या कुरुंदा गावामध्ये आज मनोज जरांगे यांची एक सभा आयोजित करण्यात आली आहे। सभेला मोठ्या प्रमाणावर मराठा बांधवांची गर्दी ही पाहायला मिळते। कुरुंदा गावात मनोज जरांगे यांचे जंगी स्वागतही करण्यात आले। सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावा आणि त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावा यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केलं होतं। ते उपोषण मुख्यमंत्र्यांनी सोडवलं। 40 दिवसांची मुदत मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली आहे निर्णय घेण्यासाठी आणि या मधल्या काळामध्ये आपण आपलं आंदोलन सुरूच ठेवणार आहोत। विविध ठिकाणी आपण मराठा बांधवांच्या भेटी घेणार आहोत, सभा घेणार आहोत असं मनोज जरांगे यांनी उपोषण सोडताना म्हटलं होतं। त्यानुसार ते वेगवेगळ्या भागांमध्ये जात आहेत। सध्या हिंगोलीतल्या कुरुंदामध्ये ते पोहोचले जिथे मनोज जरांगे यांचं मराठा समाजाकडनं जोरदार स्वागत करण्यात आलं आणि मनोज जरांगे यांच्या होणाऱ्या या सभेला हजारोंच्या संख्येनं मराठा समाज सध्या एकवटलेला दिसतोय। आपण उपोषण सोडलेलं असलं तरी आंदोलन सोडणार नाही जोपर्यंत सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य होत नाही, तसा जीआर निघत नाही तोपर्यंत आपण आपलं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पुनरुच्चार मनोज जरांगे यांनी केला होता। आणि त्यानुसार मनोज जरांगे सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेताना मराठा बांधवांच्या भेटी घेताना दिसत आहेत। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या मागणीला एकीकडे ओबीसी समाजाचा विरोध आहे तर दुसरीकडे राज्य सरकार आपण कोणत्याही समाजाला न दुखावता आरक्षणाची व्यवस्था करू असं म्हणते। तर मनोज जरांगे सध्या जिथे जिथे जात आहेत तिथे तिथे त्यांचं जोरदार स्वागत होत आहे। मराठा आंदोलन करते मनोज जरांगे आज हिंगोलीच्या कुरुंदा गावामधील जी सभा आयोजित केली आहे त्या सभेला संबोधित करणार आहेत। या सभेला मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजातील समाज बांधवांची गर्दी पाहायला मिळते। आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर ही गर्दी जी आहे ते संपूर्ण जिल्ह्याभरातून आलेले जे मराठा बांधव आहेत त्यांची ही गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। तर म्हणजे मागील 10 दिवसापासून जे ते येथील आयोजक या सभेची तयारी करत होते, तब्बल 16 एकरवर या सभेची तयारी करण्यात आलेली आहे। गावोगावी जाऊन या जे काही इथले कार्यकर्ते त्यांच्या वतीने आव्हान करण्यात आलं होतं की सभेला यावं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देताना मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजर झाल्याचं पाहायला मिळते। तर दुसरीकडं पुरुषांच्या तुलनेतच महिलांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि पूर्णपणे ऊन तापलेलं आहे आणि या ठिकाणी तापत्या उन्हात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। मनोज जरांगे ज्या ज्या ठिकाणी सभा घेत आहे त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज बांधव हजर असताना पाहायला मिळतोय। परंतु हिंगोळीची सभा जी आहे ती मोठी असल्याचं आयोजकांच्या वतीने सांगितलं जाते आणि तशीच गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। 16 एकरवर या ठिकाणी या सभेचं जे इथे नियोजन केलेलं आहे। 14 तारखेला अंतरवाली सराटी या ठिकाणी जे इथे सभा आयोजित केली आहे त्या सभेला सर्वांनी यावं असं आवाहन सुद्धा मनोज जरांगे यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, कुरुंदा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।